सुषमा अंधारीजी बद्दल काही मला बोलायचं नाही आहे, खरं तर महाराष्ट्राची जनताच त्यांना उत्तर देईल। सुषमा अंधारीच्या बाबतीत मी आधी सांगितलं की फार त्यांना गांभीर्याने घेऊ नका, त्यांचे आधीचे वक्तव्य, त्यांची संतापबद्दलचे स्टेटमेंट कसे आहेत आपण बघितलेलं आहे। मनुवाद श्रेष्ठ असे वक्तव्य केलं, यावर भाजप नेते निषेध करणार का असा सवाल सुषमा अंधारीने विचारला। सुषमा अंधारीजी बद्दल काही मला बोलायचं नाही आहे, खरं तर महाराष्ट्राची जनताच त्यांना उत्तर देईल। योग्य वेळी जेव्हा असे लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात ना, बघितलं असाल तुम्ही 7551 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, 3500 माझ्याकडे नावाची लिस्ट आहे, 3500 सरपंच हे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आले। खरं तर महाराष्ट्राच्या सरकार लोकांनी जनते महाराष्ट्राच्या जनतेनी सरकारला त्या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि त्यामुळे सुषमा अंधारी जेवढा बोलतील तेवढा आम्हाला त्याचा फायदाच आहे आणि जनता ही 2024 निवडणुकीमध्ये सर्व बदला घेणार आहे। सुषमा अंधारीच्या बाबतीत मी आधी सांगितलं की फार त्यांना गांभीर्याने घेऊ नका, त्यांचे आधीचे वक्तव्य, त्यांची संतापबद्दलचे स्टेटमेंट कसे आहेत आपण बघितलेलं आहे, त्यांची विचारसरणी आता लगेच बोलली, आता त्या दुसऱ्यांच्या प्रवक्त्या झाल्या दुसऱ्या पक्षाच्या, त्यामुळे आता त्यांच्या मनातील तसं त्या बोलत असतात, भाजप त्यांचा निषेध करणार का। म्हणूनच मी सांगतो की आता ते केव्हा म्हणाले गुरुजी हे मला माहिती, त्यांना मॅडमनाच माहिती काय म्हणाले केव्हा म्हणाले, त्यामुळे फार त्यांचं तुम्ही गांभीर्याने घेऊ नका मला असं वाटतं।